Hello and welcome back to my YouTube channel, and in this video we are going to continue with our second chapter, and I think this is the last part of this chapter. We are going to discuss here social and the cultural issues. Okay, now the revolution in global media and easy access to the internet had made people aware of what is happening globally. This, along with the movement of the people within the country and the world, had an impact on the society and culture. Now, what kind of impact did these things have on society and culture? We see the emergence of what is called as global cosmopolitan culture. Okay, Ata, basically जे रेवॉल्युशन आहे ग्लोबल मीडियामध्ये आलेलं आहे, जसं मीडिया जसं स्ट्रॉंग झालं आहे, आता सर्वांच्याच हातात आपण बोलू शकतो एक मीडियम आहे, त्यांचा फोन्स आहेत, त्यांच्याकडे सोशल मीडिया आहे किंवा कोणतंही जिथे ते लोकं एक्सप्रेस होतात. ओके, त्यामुळे सर्वांकडे एक इझी ॲक्सेस झालं आहे, एक मीडियम आलं आहे की ज्याच्या थ्रू ते ग्लोबली कोणाशीही म्हणजे काहीही गोष्टीवर त्यांची टीकाटिपणी करू शकतात. दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ व्हॉट? इंटरनेट. अँड त्यामुळे काय झालं, लोक अवेअर झाले काय काय गोष्टी ग्लोबली होत आहेत त्याच्या. फॉर एक्झाम्पल, आता अमेरिकामध्ये इन्सिडेंट झालं ब्लॅक, त्याच्यामध्ये मग खूप सारे इंडियन लोक पण जे होते ते लोक ब्लॅक लाईव्ह मॅटर वगैरे असं टाईपमध्ये ट्विटरमध्ये किंवा इतर जे काही सोशल मीडियामध्ये वगैरे आहे त्याच्यावर बोलत होते, किंवा जे काही खूप सारे असे इव्हेंट्स आहेत ज्याच्यावर आपण बोलू शकतो ग्लोबल इव्हेंट्सवर, युनायटेड नेशन्समध्ये काही चार्टर आलं किंवा कुठेही. सो दिस अलॉंग विथ द मुवमेंट ऑफ द पीपल विथ द कंट्री हॅज ऑल्सो इम्पॅक्ट. आता हे ह्याचा इम्पॅक्ट काय आहे आपल्या सोसायटी अँड कल्चरवर? नाव बेसिकली वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द इंडियन सोसायटी अँड कल्चर ओवर इयर. तर ह्याचा इम्पॅक्ट काय आहे की आधी आपण बघितलं चेंजेस, आता ह्याच्यात आपण चेंजेस काय बघू शकतो? वर्किंग आर्स, जसं की नवीन नवीन कंपनीज वगैरे आले किंवा MNCs वगैरे आले, ते लोक खूप त्या लोकांना इथे कमी ॲज कम्पेअर टू अदर नेशन, जे डेव्हलप्ड नेशन आहेत तिथे त्यांना पे खूप करावं लागतं त्यांच्या एम्प्लॉईजला ॲज कम्पेअर टू इंडिया. इंडियामध्ये तितकं पेमेंट नाही मिळत जितकं US सारख्या कंपमध्ये USमध्ये वगैरे, त्यामुळे खूप सारे जे लोक आहेत ते मायग्रेट पण होतात, म्हणजे रुरल एरियाजमध्ये असतील तर ते अर्बन एरियाजमध्ये येतात, अर्बन एरियाजमधली लोकं अब्रॉडमध्ये जातात, फॉरेन कंट्रीजमध्ये जातात त्यांच्या कामांसाठी. सो आणि ऑल्सो जे वर्किंग आवर्स आहेत ते इन्क्रीज झाले आहेत, म्हणजे लोक आधी फक्त सकाळी म्हणजे काम करायचे, आता डे अँड नाईट, म्हणजे हे गव्हर्नमेंट जॉब्सचं मी नाही बोलत आहे, म्हणजे पोलीस वगैरे त्या लोकांना डे नाईट असतेच, पण इतर जे आहेत ते लोक हल्ली शिफ्ट्समध्ये शिफ्ट जे आहेत कामाचे ते इन्क्रीज झाले आहेत, आणि इवन वुमेन्स आर वर्किंग इन द नाईट शिफ्ट जे आधी नव्हतं. सो मायग्रेशन आपण बघू शकतो की अर्बनायझेशन होत आहेत, आणि त्यामुळे खूप सारे जे रुरल पॉप्युलेशन आहे ते अर्बन एरियाजमध्ये कामाच्या शोधात मायग्रेट होतात. देन त्यामुळे आपण बघू शकतो न्यूक्लिअर फॅमिली सिस्टम, आधी जे होतं ते जॉईंट फॅमिली सिस्टममध्ये, जॉईंट फॅमिली सिस्टममध्ये तुमचे ग्रँड पॅरेंट्स, तुमचे काका काकी किंवा इतर नातेवाईकांबरोबर, आता न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये फक्त तुमचे घरातले मम्मी पप्पा आणि तुमचे जे सिबलिंग्स आहेत भाऊ बहीण तेच लोक असतात, त्याला आपण बोलतो न्यूक्लिअर फॅमिली, म्हणजे ते डिव्हिजन झालं आहे फॅमिलीचं. ओके, त्यामुळे काय झालं आहे की जर बोथ पेरेंट्स आर वर्किंग सो द चाइल्ड इज म्हणजे चाइल्ड ते लोकांना टाईम नाही भेटत किंवा काय, त्यामुळे ते लोकं डिप्रेशन किंवा असे जे काही आहेत गोष्टी त्या खूप वाढल्या आहेत, किंवा जे फिअर्स कॉम्पिटिशन आहे आत्ताच्या काळात, नाव मेनी पीपल्स आर नॉट एबल टू बेअर दॅट कॉम्पिटिशन, म्हणजे मेनी ऑफ द स्टुडंट्स आर हॅविंग आर कमिटिंग सुसाईड इन देअर 10th स्टँडर्ड बिकॉज दे फेल्ड इन द एक्झाम्स ऑर रिझन्स लाईक दॅट. तर त्यामुळे हे जे आहे ते सायकोलॉजीवर पण ह्यांचा इम्पॅक्ट होतो, जे आणि जे कॉम्पिटिशन जे आहे वाढतं कॉम्पिटिशन, त्यामुळे बरेच लोक असे घाबरतात बिकॉज त्यांना सांगितलं जातं की तुमचे जर चांगले मार्क्स नाही आहेत किंवा काही, देन यू विल नॉट गेट अ गुड जॉब ऑर यू विल नॉट एबल टू सॅटिस्फाय युअर बेसिक नीड्स अँड अशा प्रकारे. सो वी कॅन सी द कॉम्पिटिशन फ्रॉम द स्कूल लेवल इट सेल्फ, फिअर्स कॉम्पिटिशन, म्हणजे चांगले पर्सेंटेज आणणे किंवा जे 10th आणि 12thला इतकं इम्पॉर्टन्स वगैरे दिलं जातं, त्यामुळे खूप सारे लोकं आता कोचिंग्स वगैरे काय काय जात असतात.
आणि ह्याच्यामुळे आपण असं पण बघू शकतो की खूप मेंटल स्ट्रेसमुळे जे फॅमिली जे आहेत ते डिवाइड होतात, किंवा त्यांच्यामध्ये खूप जे कोर्ट्समध्ये केसेस आता चालले आहेत फॅमिलीमध्ये, आणि जेव्हा ते पेरेंट्स आर सेपरेटेड दॅट टाइम इट द चाइल्ड इज ऑल्सो अफेक्टेड, म्हणजे दिस अफेक्ट द सायकोलॉजी ऑफ द चाइल्ड वेन दे बोथ पेरेंट्स आर सेपरेटेड दॅट टाइम. सो देर इज अ ग्रेट डील ऑफ वेस्टर्न डॉमिनेशन ऑन दिस ग्लोबल कॉस्मोपॉलिटी अँड कल्चर. Values like modernization, westernization and secularization are considered more important than the traditional values. So आपले जे ट्रेडिशनल व्हॅल्यूज आहेत त्याच्यापेक्षा आता मॉडर्नायझेशन किंवा वेस्टर्न कल्चर, आता वेस्टर्न कल्चर डॉमिनंट त्याच्याबद्दल आपण बघितलं आहे सॉफ्ट पॉवरमध्ये, सॉफ्ट पॉवर इन्फ्लुएन्समध्ये, की वेस्टर्नायझेशन म्हणजे एक्झॅक्टली काय, म्हणजे ते फूड हॅबिट्स आहेत तुमचे किंवा द क्लोथ्स, द टाईप ऑफ क्लोथ्स यू आर वेअरिंग. This is seen in the personal life of the people. For example, there is an increase in consumption of fast food like pizzas and burgers, vada pav, etc. The method of celebrating traditional festivals like Christmas, Diwali, etc. have changed. Now, aple je methods hote te pan jar apan change kelele ahet, kiwa apan बोलताना आपण हॅपी दिवाळी, हॅपी क्रिसमस, मेरी क्रिसमस, हॅज बिकम मोर वेस्टर्नाइज्ड अँड न्यू आयडियाज लाईक सेलिब्रेटिंग मदर्स डे, आता हे आधी नव्हतं, मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे, एक्सेट्रा, आणि भरपूर सारे डेज आहेत. सो हे जे आहे हे जे मोस्टली वेस्टर्न म्हणजे वेस्टर्न कंट्रीजमध्ये व्हायचं ते आत्ता इंडियामध्ये पण होतं. सो इट हॅव कम इन, सो देअर इज अन इन्क्रीझिंग डिमांड फॉर वेस्टर्न वेअर इन क्लोथ. सो वेस्टर्न वेअर म्हणजे ते जीन्स, टॉप किंवा जे काही आपण घालतो ते काय आपले ट्रेडिशनल वेअर्स नाही आहेत. And purchase in market. Another aspect of this global culture is the rise of individualism and materialism in the society and the breakup of traditional family system, म्हणजे हेच न्यूक्लिअर फॅमिली जी मी बोलत होती, was mainly due to urbanization. So this has further enhanced by the concept of individualism. Individualism, we are likely to, आता इंडिव्हिज्युअलिझम म्हणजे काय, वी आर लाईकली टू हिअर दी वर्ड्स लाईक आय वॉन्ट माय प्रायव्हसी ऑर दिस इज माय पर्सनल स्पेस राईट फ्रॉम द स्कूल गोईंग चिल्ड्रन अँड एल्डरली पर्सन, म्हणजे हे लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत हल्ली सर्वच बोलतात. सो सिमिलरली द टेंडन्सी टू स्पेंड, म्हणजे ह्याच्यात आपल्या म्हणजे इंडिव्हिज्युअल व्यक्तीवर फोकस केला जातो किंवा स्वतःवर, मटेरियलिझम म्हणजे स्वतःसाठी, म्हणजे सेल्फिश आपण बोलतो आधी, सेल्फलेस नाही किंवा असं सेल्फिश पण नाही बोलू शकत, बट म्हणजे स्वतःवर आधीपेक्षा कम्पॅरेटिव्हली लोक हल्ली जास्त लक्ष देतात. सो राईट फ्रॉम स्कूल गोईंग चिल्ड्रन टू एल्डरली पीपल, सिमिलरली द टेंडन्सी टू स्पेंड बियॉन्ड वन्स फायनान्शियल, सो दिस इज इम्पॉर्टंट की आपले जे फायनान्शियल लिमिट्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त स्पेंड करणे, इट हॅज इन्क्रीज ड्यू टू द इंट्रोडक्शन ऑफ द क्रेडिट कार्ड्स. आता तुमच्याकडे क्रेडिट कार्ड्स आहेत, तुम्ही कोणत्याही शॉपिंग मॉलमध्ये जातात किंवा डीमार्ट किंवा काय काय कोणते कोणते मॉल्स असतात, पण त्यांच्यामध्ये ते लोक अशा टाईपने अरेंज करतात की तुम्हाला त्याचं घ्यायचं मन करतं, जरी तुम्ही एखादी गोष्ट घ्यायला जातात आणि ते सोडून तुम्ही भलतंच खूप सारं काही गोष्टी विकत घेतात, किंवा स्मार्टफोन पण, स्मार्टफोनमध्ये पण जे आपले बेसिक आहेत, आता जरी आपल्याला अफोर्ड नाही होत तरी डिफरंट तुम्ही कार्स घेतात किंवा लोन काढून स्मार्टफोन्स घेतात EMI वगैरे. सो वेन वी लुक ॲट ग्लोबलायझेशन फ्रॉम ऑल अँगल्स वी रिअलाइज दॅट देर आर बोथ पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह आस्पेक्ट्स, अँड द पॉझिटिव्ह आस्पेक्ट्स आर न्यू अपॉर्च्युनिटीज दॅट हॅव ओपन्ड अप फॉर द युथ इन अवर कंट्री अँड वी आर नाव मोर अवेअर ऑफ वॉट इज हॅपनिंग इन द वर्ल्ड अँड हाऊ इट कॅन अफेक्ट अस अँड वी आर बेटर कनेक्टेड. आता जे ग्लोबलायझेशन आहे ह्याचे पॉझिटिव्ह आस्पेक्ट्स देखील आहेत आणि नेगेटिव्ह आस्पेक्ट्स देखील आहेत. पॉझिटिव्हमध्ये काय की खूप आपल्याला नवीन अपॉर्च्युनिटीज होतात, आपल्याला डिफरंट कंट्रीजमध्ये जायला मिळतं आहे, किंवा आपले जे प्रॉडक्ट्स जर आपण एखादे मॅन्युफॅक्चर करतो ते आपण बाहेर देशात सेल करू शकतो, किंवा तिथले जे प्रॉडक्ट्स आहेत जे आपल्याकडे अवेलेबल नाहीत ते आपण घेऊ शकतो. सो आपल्याकडे न्यू आयडियाज ओपन झालेत. सो वी आर नाव मोर अवेअर ऑफ व्हॉट इज हॅपनिंग इन द वर्ल्ड, ओके, अँड हाऊ इट कॅन अफेक्ट अस, म्हणजे आता ही गोष्ट आता सपोज इथे झाली तर हाऊ इट विल अफेक्ट अस. सो फॉर एक्झाम्पल ओपेक जी आहे पेट्रोल म्हणजे जी ऑइलचे प्राइजेस जी कंट्रोल करते, सपोज आता तिथे काहीतरी त्या लोकांनी अग्रीमेंट केलं किंवा काय, तर आपल्याला कळणार ना की जर ओपेकमध्ये जर वाद निर्माण झाला तर प्राइजेस जे आहेत ऑइलच्या ते कमी होणार, त्यामुळे आपल्यासारखे जे कंट्रीज आहेत इंडिया किंवा जे ऑइल बायर्स आहेत जे स्वतःचं
ज्यांच्याकडे स्वतःचं तेल नाही पण ते विकत घेतात, त्या लोकांना फायदा आहे. ओके, सो वी आर नाव मोर ऑफ आणि ते आपल्याला कसं होणार किंवा स्टॉक्समध्ये काही बदल झाला तर आता जसं की कोरोनाची स्टार्टिंगला होतं ते म्हणजे आपल्या कंट्रीमध्ये नव्हतं, आत्ता आलं आहे तो आपल्याकडे. म्हणजे आपण ते जी वॅक्सिन्स वगैरे आहेत ते कसं हे करणार, म्हणजे असं रिलेटेड ते आपल्याला कसं अफेक्ट होणार ते आपण बघतो आहे. किंवा आता जे साऊथ चायना सीमध्ये हालचाली होतात ते कसे आपल्याला अफेक्ट होणार ते आता आपल्याला कळतं आहे बिकॉज ऑफ काय, इंटरनेट. आपल्याला इझी ॲक्सेस मिळतो इंटरनेटचा, त्यामुळे आपण ह्याच्याबद्दल खूप रीड करू शकतो. सो न्यू एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज हॅव कम अप अँड मोर जॉब्स लाईक आर बिंग क्रिएटेड. आता फ्रीलॅन्सिंग किंवा ग्राफिक डिझायनिंग हे असे टाईप काइंडचे जॉब्स आहेत ते खूप कोणत्याही स्ट्रीमचे लोक करू शकतात. सो दिस चेंज इज मेनली आणि असे देखील गोष्टी आहेत जे अजूनपर्यंत इन्व्हेंट नाही झाल्यात. म्हणजे बरेचदा आता जे आपण आपले जे आधीची जनरेशन होती ती जे लहान होती त्यांच्यावेळी कम्प्युटर्स किंवा आधी असं काही नव्हतं, त्या लोकांना माहिती पण नव्हतं. म्हणजे अजून 10 वर्षांनी खूप नवीन टेक्नॉलॉजी येणार आहे. म्हणजे आत्ताची जी लहान मुलं आहेत त्यांच्यापेक्षा ते जेव्हा मोठे होतील तेव्हा त्यांच्यावेळी काहीतरी वेगळीच टेक्नॉलॉजी असणार आहे जी आपण इमॅजिन पण नाही केली. त्यामुळे न्यू अपॉर्च्युनिटीज त्यांना अजून वेगळे काही फील्ड्स ओपन होतील, जे आत्ता नाही ते पण नवीन नवीन फील्ड्स ओपन होतील. सो थ्रू द प्रायव्हेट सेक्टर ॲज इट हॅज फायनान्शियल केपेबिलिटी देर इज अ सिरियस फायनान्शियल लिमिटेशन ऑन व्हॉट सर्व्हिसेस दॅट गव्हर्नमेंट कॅन प्रोव्हाइड. आता गव्हर्नमेंट जी सर्व्हिस प्रोव्हाइड करणार त्याच्यावर काही लिमिटेशन्स आहे बिकॉज ते लो पब्लिकचा पैसा आहे. फायनान्शियल कॅपॅबिलिटी आता प्रायव्हेटायझेशनमुळे जे फायनान्शियल सेक्टर आहे म्हणजे ते लोकं फायनान्स प्रोव्हाइड करू शकतात, त्यामुळे एक प्रायव्हेट सेक्टर देखील आपल्या इकॉनॉमीमध्ये खूप एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. सो बट देर आर ऑल्सो नेगेटिव्ह अस्पेक्ट्स. देर इज द फिअर दॅट द वेलफेअर ॲक्टिव्हिटी दॅट द स्टेट प्रोव्हाइड्स विल कम टू अन एंड and there is also the fear that the international competition will cripple local businesses especially the small businesses. ata je mothe mothe mncs vagare ahet kiwa tncs je ahet te already tyanchyakade itka paisa available asto mhanje te loko already tithe established astat tanna navin market hava ahe mhanun te aplya countries madhe yetat tyamule te jeva kartat advertisement kartat kiwa kay te khup mothya level var kartat. सो त्यामुळे जे लोकल लेवल बिझनेसेस आहेत ते खूप फेल होण्याचे चान्सेस आहेत. सो इन द फील्ड ऑफ ॲग्रिकल्चर द फिअर इज दॅट द स्मॉल अँड मार्जिनल फार्मर वुड नॉट बी एबल टू कम्पीट विथ द बिग कॉर्पोरेशन्स. ओके, जे कमी छोटे छोटे फार्मर्स आहेत त्यामुळे त्यांना जे प्रॉपर दर मिळायला पाहिजे ते मिळणार नाही. जेव्हा कॉर्पोरेशन जेव्हा येतात ते लोक एक गट तयार करून जे काही लोकल त्या लोकांना म्हणजे त्याच्यापेक्षा रेटपेक्षा जास्त तुम्हाला देणारच नाही. त्यामुळे हे फिअर आहे की जे छोटे मोठे फार्मर्स आहेत त्यांना म्हणजे त्यांना त्यांचा प्रॉब्लेम होणार आहे ह्याच्यात. सो इन रियालिटी इंडियाज बिगेस्ट प्रॉब्लेम इज इट्स ॲटिट्यूड अँड माइंडसेट्स. सो इंडिया हॅज आयडेंटिफाईड ऑल फॉरेन कॅपिटल अँड ट्रेड विथ इट्स हिस्ट्री अँड इम्पेरियलिस डिपेंडन्स. कारण की आधी पण देखील आपण बघितलं की ब्रिटिशर्स जे आपल्या इंडियामध्ये आलेले किंवा पोर्तुगीज किंवा कोणतीही कोलोनियल पॉवर जिने इंडियामध्ये रूल केलेलं आहे ते ट्रेडच्या साठी आलेले इंडियामध्ये, राईट. तर त्यामुळे हे एक ॲटिट्यूड आहे किंवा इंडियाचा माइंडसेट आहे. सो इंडिपेंडन्स मीन्स ऑटॉनॉमी अँड सेल्फ रिलायन्स. आपण आज जे बोलतो आत्मनिर्भर बिकॉज आपण जर दुसऱ्या कंट्रीवर डिपेंडंट आहे तर डेफिनेटली ते आपला इकॉनॉमिक फायदा घेणार आणि इकॉनॉमिक नंतर ऑब्व्हियसली दे विल जम्प इन टू पॉलिटिक्स ऑफ इंडिया. सो इंडियाज अपोजिशन टू लिबरलायझेशन हॅज इट्स रूट्स इन आयडियॉलॉजी ऑफ अँटी इम्पेरियलिझम. सो आपण लिबरलायझेशनला तितकंसं आपलंसं नाही करत, अपोज करतो थोडंफार. काही क्रिटिक्स आहेत जे म्हणजे चांगलं पण बोलतात लिबरलायझेशनला आणि अपोज देखील करतात. का? कारण की जे आपलं आधीचा आपला जो हिस्टॉरिकल पास्ट आहे त्याच्याकडे बघता आपली जी पॉलिसी आहे किंवा आपलं जे ॲटिट्यूड आहे तो तसा आहे. सो इंडिया सोशलिस्ट अँड कॅपिटलिस्ट आर बोथ हॉस्टाईल टू लिबरलायझेशन अँड द फॉर्मर
फॉर आयडियोलॉजिकल रीजन्स, द लेटर बिकॉज ऑफ द फियर ऑफ लूजिंग द ट्रेडिशनल प्रोटेक्शन दैट दे हैव एन्जॉयड इन इंडिया. सो आपली जी आहे ती मिक्स्ड इकॉनॉमी आहे, म्हणजे आपली ना कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी आणि सोशलिस्ट इकॉनॉमीचं कॉम्बिनेशन आहे. तरी पण आपण आपण जे आपली कंट्रीला डिफाईन करतो की आपण प्रायव्हेट सेक्टर जरी असला तरी आपण प्रायव्हेटायझेशन नाही म्हणत, आपण बोलतो इकॉनॉमिक लिबरलायझेशन. जे एल पी जी आपण स्टार्टिंगला बघितलं, आपण कधी प्रायव्हेटायझेशन नाही बोलत, आपण बोलतो एल पी जी, सॉरी म्हणजे लिबरलायझेशन, इकॉनॉमिक लिबरलायझेशन बोलतो. आणि आपल्या जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे तो सोशलिस्ट वर्ड आहे. सो जे प्रियम्बल आहे कॉन्स्टिट्यूशनचं, सो आपलं एक सोशलिस्ट ॲटिट्यूड पण आहे. इन द लॉंग रन इट इज फॉर द इंडियन स्टेट टू प्रोटेक्ट द कोर व्हॅल्यूज अँड एन्शुअर दॅट द वेलफेअर नेट इज मेंटेन्ड सो दॅट द मार्जिनाइज अँड अनप्रिव्हिलेज्ड पीपल डू नॉट सफर. अँड दिस कंटिन्यूज टू बी अन इम्पॉर्टंट रोल ऑफ द स्टेट इन द एज ऑफ ग्लोबलायझेशन. सो जे स्टेट आहे त्याचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे की या सर्व जे ग्लोबलायझेशनमुळे जे आर्थिकदृष्ट्या जे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्स आहेत किंवा जे अंडर प्रिव्हिलेज सेक्शन्स आहेत त्यांना जे बेसिक नेसेसिटीज किंवा जे बी पी एल आहेत बिलो पॉवर्टी लाईनमध्ये आहेत ते लोकांना म्हणजे जे बेसिक जे फॅसिलिटीज आहेत ते तरी मिळाले पाहिजे. जसं की एड्युकेशन झालं किंवा जे काही ज्यांना ऑपॉर्च्युनिटीज जे आपण बोलतो, कारण की पॉवर्टीची जे डेफिनेशन आहे आधीपेक्षा ती खूप अशी ब्रॉडली आता डिफाईन केली गेली आहे. आता पॉवर्टी म्हणजे फक्त तुम्हाला फायनान्शियली तुम्ही वीक आहात असं नाही, बट जर तुम्हाला लॅक ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आहेत किंवा तुम्हाला एज्युकेशन प्रोव्हाइड नाही केलं गेलं तर हे देखील आपण बोलू शकतो की हे पॉवर्टीमध्ये येतात गोष्टी. सो जे आहेत हे कॉन्सेप्ट आहेत ही खूप ब्रॉड झाली आहे. Okay, thanks for watching this video and we will stop over here. And please do share this video with your friends and don't forget to subscribe my YouTube channel.